तर नमस्कार मंडळी, मी गणेश कुलमी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. मंडळी, आज आपण आलोत ना, तुमच्याकडे खुशखबर आहे. कारण ज्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी, ज्या आपल्या धंद्यासाठी तुम्ही एवढा म्हणजे अख्खा दिवस घालून मुंबईला जातात, त्याच्यापेक्षा तुम्हाला मी एक जवळच म्हणजे आपल्या जवळ आपल्या भागातच गव्हाणमध्ये, गव्हाण कोळीवाडा मत्स्य व्यवसाय सोसायटी, त्या सोसायटीकडून एक आपल्या पारंपरिक जे मच्छीमारीसाठी जी लागणारं सर्व काही साहित्य आहे, ते सगळी काही साहित्य म्हणजे त्या तुम्हाला वावरी बोला, झाला बोला, तुम्हाला फग बनवायचे फगांसाठी तार बोला, गळ्या बोला, सगळ्या लाईट बीट सगळ्याची व्यवस्था आहे. एक एक करून मी सगळ्या गोष्टी तुम्हाला जे काय काय दाखवता येईल सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कंट राहा, तिकडे तेवढे लांब जाण्यापेक्षा आपल्या जवळच आपल्या हक्काच्या दुकानातून सगळं साहित्य घ्या. कारण आता जसा पावसाला जवळ येईल तसा आपला खरी मच्छीमार जागा होतो. जर नसतील जाणारे वर्षभर ते पण या पावसाला जवळला किती सगळे त्यांच्या मते आजच्यातला एक मच्छीमार जागा होता. आणि तोच मच्छीमार जास्त लांब जायची गरज नाही, तुम्हाला साहित्य इथल्या इथे भेटेल. काय काय भेटेल ते मी तुम्हाला सर्व काही दाखवीन. तुम्ही फक्त बघा, खाली लोकेशन असेल, लोकेशनवर या. गव्हाण कोळीवाड्यामध्ये गव्हाण जो त्यांचा बंदराकडे जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याला ते सोसायटीचं ते दुकान आहे. तर चला आता बघू आपण दुकानामध्ये काय काय आणि कशा कशा पद्धतीनं त्यांचे भाव आहेत, कसे कसे भाव आहेत त्या सर्व आपल्या साहित्याचे. तर चला मी काय काय धंदा आहे तुम्हाला दाखवतो. बघताय आपलं ते दुकान आणि आपल्यासोबत आहे सुमित. आणि सुमित आपल्या थोडक्यात माहिती देईल काय माहिती देते. चला आता दुकानामध्ये आपण बघूया काय काय गोष्टी भेटतात. मी तुम्हाला एक रीत सरपणे एकदम सर्व गोष्टी दाखवतो. चला दुकानात आपण आलोत. बालकृष्ण काका आहेत आणि गणेश काका आहेत, दोघे जण आहेत इथं. आता एक एक करून पहिले आपण वावरी बघायची ना, पहिली वावरी बघू. इथं सगळी लाईनमध्ये तुम्हाला बघायला भेटतात सगळ्या वेगवेगळ्या ब्रँडची वावरे आहेत. आणि वावऱ्यामध्ये पण ब्रँड असतात, ब्रँडची वावरे असतात, प्रत्येक ब्रँडची वावरे असतात. प्रत्येकाचे फाश्यानुसार त्यांचे भाव आहेत. तर काका जरा सांगाल तुम्ही म्हणजे कसे इथे भाव आहेत त्यांचे. ओशियन कंपनीचा माल आहे हा, 30 ml मध्ये, 30 ml मध्ये आणि 36 ml मध्ये. यांचा भाव कसा आहे? यांचा भाव 550 रुपये आहे. 550 रुपये पर किलो. म्हणजे गठ्ठे कितीचे आहेत? गठ्ठा 1 किलो किंवा 1 किलोचे कमी पण होते, कधी 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 जास्त पण होतं. असं असं म्हणजे ते जसा भाव फक्त तुम्हाला किलोनुसार आहे सगळं. किती भाव पडले त्याचे? 550 प्रमाणे. 550 प्रमाणे. आणि हा कुठल्या कंपनीचा आहे? हा एक कंपनीचा स्टॉल. हा काय याचा काय भाव आहे? 750. कितीचा भासा आहे? 3.5 कोटी आहे. आणि या अमनचे आहेत ना? अमनचे आहे. काही लोकांना जे नेहमी मच्छीमार आहेत त्यांना याचा भाव माहिती असेल. याचा आपल्याकडे किती भाव आहे? 900 रुपये याचा भाव आहे. आणि ये जवळजवळ 45 चा भासा आहे. हा दोन बोटी भास, दोन मोठी भासा आहे, दोन मोठी भासा आहे. आणि हे हे पण अमन मध्येच आहे. ते थोडे जाड आहेत ना, ते धागा जाड आहे जरा. 50 चा धागा आहे. 65 चा फासा आहे, 50 चा धागा आहे. 3 बोटीमध्ये आहे. तर अशी वावरे आहेत, अजून व्हरायटी आहेत. कोणाला पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे, लोकेशन पण दिलेलं आहे. एकदा दुकानाला व्हिजिट करा. अजून भरपूर काही गोष्टी आहेत, त्या बाकीच्या गोष्टी आता मग दाखवत आहे. आता आपण बघितली वावरी, जेणेकरून वावरी का आता चिवणी येतील म्हणून लोकांना वावऱ्यांची घाई होतं. पावसाळा जवळ जसं पावसाळ्याला वळगळ येईल त्याच्यासाठी जे आपलं नौखं जे मच्छीमार असतात ते जागा होतात. काही काहींच्या म्हणजे वर्षभर आयुष्यानं खाजं नसतं केलेला, पण चिवणी आयावाची असली का त्यांना खाजणं जात असतं. ते आपण वावरी बघितली. आता जे नेहमीचं धंदा आहे म्हणजे जे आपले जालावळे वगैरे लोक आहेत, ज्या नेहमीच्या पारंपरिक मच्छी आहेत जालावळे, त्यांच्यासाठी भरपूर इथं व्हरायटी आहेत. जालांच्या भरपूर इथं क्वालिटी आहेत, वेगवेगळ्या ब्रँडनुसार क्वालिटी आहेत. बघा फाश्यानुसार सगळ्या क्वालिटी आहेत. त्या तुम्हाला भावानुसार मी दाखवतोय, एक एक करून तुम्हाला दाखवतोय की ते कसे आहेत आणि काय त्यांचा भाव. बघताय वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा आहेत, ज्याला कोणाला कलरचा पण एखाद्याला हे असतं, कलरमध्ये पण आहेत जालांचे असे प्रकार वेगळे आहेत. त्यांचे आपण भाव आणि कुठले कुठले जाले आहेत ते बघू. तर दादा सांगता तुम्ही एकदा की आपला काय काय उपयोग आणि कसले कसले जाले आहेत आपल्याकडं. हे आहेत 4.5 बोटी, या आपण शेवणीसाठी यूज करू शकतो. शेवण ओके. ही 4 बोट आहे, ही पाल्यासाठी यूज करू शकतो. याला शेवणीला पण वापरू शकतो ना आपण, पाल्याला यूज करू शकतो. धागा जवळजवळ सेम आहे ना? सेम आहे. आणि हे आपली पापलेट सरगा, सरगा पापलेटसाठी 8.5 बोटे. बघा 8.5 बोटे स्पेशल सरग्यांसाठी सोय आहे इथं. आपले जे म्हणजे नेहमीचं मच्छीमार आहेत चिंबोरीवर जालावलं त्यांचे आहेत ना? झाला सांगली. ओके सांगली. आणि ही 3.5 बोटे आहे, आपण तुम्ही शेवणीसाठी पण यूज करू शकता, पाल्यासाठी पण. थोडं जार लोक आपली चिंबोरीसाठी वापरतात, चिंबोरीसाठी वापरतात. 40 सुका
आलीच आहे ना सेम आता. आणि ही पण आली केसाची मोरीसाठी बोला मासळीसाठी. हा हे जे मावरा विवरासाठी वापरता नाही तर बघताय समोर अशा जालांच्या पण वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. म्हणजे सगळी आपल्या खाडीमध्ये होणारी आपल्या जवळपास होणारी सगळी मच्छीमारीची जाल इथं अवेलेबल आहे. हे जे आपण बघताय जाल बघताय किंवा वावरी बघताय या वावऱ्याच्या भावामध्ये तुम्हाला भरपूर काही फरक जाणवणार आहे. मुंबईला जे जात आहेत ना मुंबईला त्यांना सुद्धा त्याच्यापेक्षा स्वस्त वावऱ्यांचे किंवा जालांचे प्रकारचे बरे भेटेल. भरपूर टाईप आहेत भरपूर टाईपमध्ये तुम्हाला बघा अजून भरपूर काही गोष्टी आहेत दाखवायच्या. सगळे एक एक करून तुम्हाला गोष्टी दाखवणार आहे. मी जाल बघितली तू वावरं बघितली पण ती जाल किंवा वावरी ती जाल वावरी नातासाठी बोला किंवा त्यांना बनवण्यासाठी रस्सी लागते आणि ती रस्सी पण आपल्याकडं सगळ्या साईज मध्ये अवेलेबल आहे. आता आपण रस्सी बघूया इथून बघू शकताय भरपूर टाईप मध्ये रस्सी आहेत. रस्सींचे भाव पण आपण बघणार आहोत. छोटी पण आहे बघा बघू शकते मोठी पण साईज मध्ये रस्सी आहे. आणि सध्याचा चाललेला ट्रेंड म्हणजे फग चिंबोरी सगळ्यांना चिंबोऱ्या कुतवाला जावा झाली चिंबोऱ्यांसाठी बनवण्यासाठी पण इथे व्यवस्था आहे. बघा बनवण्यासाठी तुम्हाला इथे काल भेटतात अशा गव्हांमध्ये बनवून पण भेटतात. तिथे दुकानात आल्यानंतर इन्क्वायरी केली तुम्हाला समजेल गव्हांमध्ये पण भेटत काल आहे. तार पण भेटते म्हणजे आपली जी फगांची तार आहे ती तार पण इथे भेटते तुम्हाला ती तार पण इथे बघायला भेटेल. आणि चांगल्या रेट्समध्ये आहेत भरपूर कमी रेट्समध्ये आहेत कारण मी स्वतः काल फग बनवायचं सामान नेलं आहे नवीन फग बनवण्यात. तर बघू रस्सी वगैरे काय तुम्हाला दाखवतो. तर बघताय आपल्याकडे तार पण आहेत तार आणि तारच्या मध्ये क्वालिटी पण आहेत म्हणजे साईजनुसार बारीक तार पण आहे थोडीशी मोठी आणि त्याच्यामध्ये वेगळी तार आहे. आणि जे होडीवाल्यांसाठी लागतं म्हणजे जाड बघा तुम्ही तार बोटावाशी बघू शकताय जाड तारचा प्रकार आहे जे स्पेशल मोठं फग म्हणजे ते होडीतून फग बनवतात त्यांच्यासाठी. हे आपल्याकडं पागाचं सूत आहे म्हणजे ज्यांना पाग शिवायला वगैरे लागत असतं पाग बनवायला लागत असतं तर सूत तुम्हाला इथं भेटून जाईल. इथं गलांचा आता जसं सीझन येईल आपला गलांचा म्हणजे शिवणी जवळ आली का बोला काही त्यांचा वर्षभर अंदाज असतं तर गल वगैरे त्याच्यासाठी पण तुम्हाला इथं बंडल भेटतील. आणि पागाचे तुम्ही भरपूर प्रकार बघता इथं पागाचे सुद्धाचे कलरमध्ये अवेलेबल आहेत भरपूर कलरमध्ये आहेत इथं तुम्हाला ज्या कलरचा पाहिजे त्या कलरचा पाग सुद्धा बनवता येईल. तर या आपल्या पारंपरिक मच्छीमारीमध्ये अजून एक प्रकार आहे तो म्हणजे आपला खांद्याचा प्रकार खांदा मासेमारी. तर खांद्यासाठी तुम्हाला बोला किंवा गल जे जातात त्यांच्यासाठी सुद्धा इथं वेगळ्या टाईपमध्ये गल्या अवेलेबल आहेत. म्हणजे या स्पेशल आपण किलशिया टोलकं यखरू याच्यासाठी या वापरणाऱ्या गल्या आहेत 6 नंबर किंवा 7 नंबर त्याच्या वेगवेगळ्या क्वालिटी इथं आहेत त्यासुद्धा तुम्हाला भेटतील. तसंच बघू शकताय समोर छोट्या गल्या म्हणजे जे गल असतात आपले गला जे गलाचे शौकीन चिवणी गुतवणारे शौकीन किंवा मासं गुतवणारे शौकीन त्यांच्यासाठी पण या छोट्या गळ्या पण इथे अवेलेबल आहेत आणि त्या पण वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये. आता होळी आहे बोलल्यानंतर आपला होळी सजवणं गरजेचं आहे त्याच्यासाठी चोला दिलेला पाहिजे लांबी बिम भरायला पाहिजे सगळा पाहिजे त्याच्यासाठी पण ते त्या गोष्टी सुद्धा अवेलेबल आहेत बघा ते लांबी पण अवेलेबल आहे तुम्हाला खवणी खुबरी याशिवाय तुम्हाला खुबरी काढायला ऑप्शनच नाही ही नसेल तर हात लय वेळा सोलत आहे हिच्याशी एकदम व्यवस्थित काढायला भेटते ही पण इथं अवेलेबल आहे. केमिकल आहेत थोडी घासायला घुसायला तुम्हाला काय पाहिजे असतील त्याच्यात केमिकल पण इथे अवेलेबल आहे. सध्या सीझन चालू आहे आपल्या जवळ्याचा कोलिम मच्छरदाणी एक प्रकारची याच्याच त्या डोळी ज्या बनवतात ना याच्याच बनवतात झोलनं बनवतात ते पण याच्या बनवतात तर ही सुद्धा इथं अवेलेबल आहे. कशी भेटते आपल्याकडं 32 रुपये मीटर 32 रुपये मीटरला ही मच्छरदाणी आपल्याकडे भेटते. तर बघताय समोर आपल्याकडे लाईट सुद्धा भरपूर वेगवेगळ्या टाईपमध्ये अवेलेबल आहेत एलईडी पण आहेत आपल्याकडं या डोक्याला लावायच्या पण लाईट आहेत आणि या खरी गरजेच्या जे नेहमीचे मच्छीमार आहेत ज्यांना रात्री मच्छीला जायला लागतं त्यांच्यासाठी स्पेशल पाहिजेच मला स्वतःला गरज लागते यांची यांचे उजेड सुद्धा वेगळ्या टाईपमध्ये आहेत बघा भरपूर कलरमध्ये इथं अवेलेबल आहेत. आणि या ज्या नेहमीचे मच्छीमार आहेत त्यांना गरजेची वस्तू आहे इकडे टोपल्या पण बघताय स्पेशली या लागतात आपल्या डोलकरांच्यासाठी डोलकरांना लागतातच आणि अजून कोणाला पाहिजे असतील तर नक्की तुम्ही इथं घेऊ शकता. कशा आहेत का टोपल्या ही टोपली 50 रुपयाला दिली 50 रुपयाला एक टोपली ही बॅटरी बघताय समोर हिला सोलर पण आहे बघा
त्या सोलर पण आहे आणि तुम्ही घरी नेऊन लाईट मध्ये पण चार्जिंग करू शकता. आपल्याकडं अजून काय काय गोष्टी भेटतात म्हणजे इंजिन साठी वगैरे काय भेटते आपल्या लोकांना? आता मशीनवाले धंदा करणार, मशीनच्या ओढ्यावाले धंदा करणार, त्यांना मशीनचं सामान अवेलेबल आहे आपल्याकडे मिळेल. म्हणजे मशीनचे जे पार्ट्स वगैरे येतात ते पार्ट्स मिळतील. तर ते चार मशीनचे पार्ट्स मिळतील आपल्याकडे. कॉमेंटच मिळेल, लिस्टर, एस टी, एस आर आणि कॉमेंट किर्लोस्करचं मिळेल. ओके, म्हणजे त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. हँडल वगैरे त्यांचा मिळू शकतो. आहेत आपल्याकडे भरपूर गोष्टी आहेत. तसे बघायला गेलं तर आपल्या पेट्या पण आहेत. पेट्या मच्छीमारांना लागतातच, पण ज्यांना पार्टीसाठी पाहिजे त्यांनी पण या, त्या पण तिथे अवेलेबल आहेत. वेगळ्या साईज मध्ये अवेलेबल आहेत बघा. मंडळी बघितली असाल स्टोरची व्हिडिओ, आपल्या फिशिंगच्या स्टोरची व्हिडिओ. तुम्हाला जर काही GPS किंवा वायरलेस सिस्टम पाहिजे असेल तर तुम्ही इथं स्टोरमध्ये येऊन आपल्या इन्क्वायरी करू शकता. जर ऑर्डर करायचं असेल तरी ऑर्डर करू शकता. तर चला, व्हिडिओ बघला असेल, आवडला असेल, लाईक करा आणि जास्त शेअर करा. भेटू आपण असेल का नवीन. बाय.